भाकरे येथे शेतकऱ्यांच्या दरोडा शेतकऱ्यांचे हातपाय बांधून शस्त्राचा धाक दाखवून बैलजोडी आणि दोन गाईंची चोरी अकोला तालुका जिल्हा धनाढ्य सावकार उद्योजक यांच्या घरावर दरोडा पडल्या आणि लाखो करोड रुपयांचे धन नगदी राशी किंवा मूल्यवान वस्तूंची चोरी झाल्याचे आपण अनेकदा ऐकतो मात्र एखाद्या शेतकऱ्याच्या शेतशिवारात दरोडा पडला आणि त्या दरोडेखोरांनी त्याचे गोधन चोरून नेले अशी लज्जास्पद घटना नुकतीच बाखराबाद येथे घडली आहे या घटनेमुळे शेतकरी तसेच शेतकऱ्यांच्या गोधन सुरक्षेवरही आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे बाळापूर तालुक्यातील उरळ पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या बाखराबाद शेतशिवारात ही घटना घडली असून संबंधित शेतकरी आकोश रामचंद्र माळी वय बहात्तर वर्षे यांनी त्याबाबतची तक्रार उरळ पोलीस स्टेशन येथे दिली आहे त्याने दिलेल्या तक्रारीनुसार सोळा नोव्हेंबरच्या संध्याकाळी त्यांनी त्यांच्या शेतातील तीन पत्राच्या खोलीत त्यांचे दोन बैल दोन गाई व एक वासरे असे पाच जनावरे बांधले व जेवण करून ते झोपले मध्यरात्री साडेबारा वाजताच्या सुमारास एका व्यक्तीने त्यांच्या छातीवर बसून त्यांचे तोंड दाबले व दुसऱ्या व्यक्तीने पायावर बसून हात पाय बांधले त्यानंतर त्यांच्यासोबतच्या दोन व्यक्तींनी गोठ्यात बांधलेली बैलजोडी व दोन गायी असे ऐंशी हजार रुपयांचे गोवंश नायगावकडे पैदल चोरून नेले त्यानंतर स्वतःची कशीबशी सुटका करून घेत गावात जाऊन स्वतःची मुले नातेवाईक व वा पोलीस पाटलांना या घटनेची माहिती दिली तसेच सर्वांनी नायगाव व इतर रस्त्यांनी शोध घेतला परंतु चोर सापडले नाहीत अशा क्रमाने शस्त्रांचा धाक दाखवून व हातपाय बांधून ही चोरीची घटना घडली असून त्याबाबत त्वरित तपास घेऊन न्याय मिळवून द्यावा अशी तक्रार आकोश माळी यांनी उरळ पोलीस स्टेशन येथे गुरुवार दिनांक सतरा नोव्हेंबर रोजी दिली त्यांच्या तक्रारीवरून अपराध नंबर दोनशे चौपन्न दोन हजार बावीस कलम तीनशे ब्याण्णव भाधवीनुसार गुन्हा दाखल करून तपास करण्यात येत असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे उरळ प्रतिनिधी गणेश न्यूज जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा युट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन झिरो थ्री टू वन एट वन सेवन